आता पाहूया सविस्तर वृत्त। दापोली तालुक्यातील बुरोंडी कोळथरे या दोन गावांच्या हद्दीत एक नामांकित खासगी कंपनी गृहसंकुल निर्माण करते। या गृहसंकुलाला लागणारे पाणी हे पंचनदी धरणातून घेतले जाणार आहे आणि त्यासाठी रस्त्याच्या बाजूने पाईपलाईन देखील टाकली जाते। आधीच या धरणातून 5 गावांना पाणी पुरवठा केला जातोय। या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला देखील सामोरे जावे लागते आणि अशातच जर गृहसंकुलाच्या निर्माणासाठी आणि नंतर वापरासाठी पाणी दिले तर आम्हाला पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल या विचाराने या 5 गावातील मंडळी एकत्र जमली आणि त्यांनी पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना केली आहे। लवकरच जनआंदोलन केले जाईल असा निर्णय देखील या संघर्ष समितीच्या वतीने आता देण्यात आलाय। मी पंचनदी ग्रामपंचायत उपसरपंच अमित नाचरे तसेच संघर्ष समिति उपाध्यक्ष। आज आम्ही बोरिवली सभागृहामध्ये खाजगी गृहसंकुलांना पंचनदी धरण क्षेत्रातून जे पाणी उपसा करण्यासाठी जो काही पाणी उपसा करण्यासाठी जो काही घाट घातला जात आहे तर त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलो आहोत। तर त्याचं नियोजन कसं करायचं आणि त्याला विरोध कसा करायचा यासाठी आज आमची सभा इथे संपन्न झालेली आहे। पहिलं म्हणजे अध्यक्ष आणि समिती स्थापन झाली, त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवड आणि त्या समितीमार्फत कशा पद्धतीनं पत्रव्यवहार करावा यासाठी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी तसेच BDO लघु पटबंधारे पोलीस स्टेशन यांना पत्रव्यवहार करून त्या संबंधित माहिती दे काम थांबवण्यासाठी जे काही काम चालू आहे अनधिकृतरित्या काम चालू आहे ते काम थांबवण्यासाठी पहिलं पत्र देण्याचं ठरवण्यात आलं आणि त्यानंतर जर ते काम थांबत नसेल तर मोर्चासुद्धा काढण्यात जनआंदोलनाच्या मार्फत मोर्चासुद्धा काढण्यात येईल अशा पद्धतीचा पण पत्रव्यवहार करण्याचं ठरवण्यात आलं। तर दुसरीकडे या गृहसंकुलासाठी लागणाऱ्या पाण्याची पाईपलाईन ही रस्त्याच्या अगदी बाजूने रस्ता खोदून टाकण्यात आली आहे। शासनाची जी निकष आहेत पाईपलाईन आणि रस्त्यामधील अंतर याबाबतचे कोणतेही निकष या ठिकाणी पाळले जात नसल्याचं पाहायला मिळतंय। JCB च्या सहाय्याने कसाही रस्ता खोदून ही पाईपलाईन टाकली जाते आणि त्यानंतर कशाही पद्धतीने तो खड्डा पुन्हा बुजवला जातोय। काही ठिकाणी तर पाईपलाईन टाकून खड्डे जसेच्या तसेच ठेवण्यात आलेत, त्यामुळे रस्त्याची नासाडी झाल्याचा सुद्धा ग्रामस्थांनी म्हटलंय। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर हे काम बंद पडलं नाही तर आम्ही जनआंदोलन करू असा इशारा पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आता देण्यात आलाय। आज आम्ही जे या ठिकाणी जमलेलो आहोत हे पाणी बचाव संघर्ष समितीसाठी एक ग्रामस्थ म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज जे बुरोंडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या कोणी जागा घेतल्या असतील त्या सुरुवातीला लोकांनी विकल्या परंतु त्या बाहेरच्या लोकांनी घेतल्या आणि त्या ठिकाणी गृहसंकुल जे उभं राहतं आहे हे 2 वर्षापासून सुरुवात झालेलं आहे। परंतु आत्ता जेव्हा आम्हाला ग्रामस्थांना कळलं की या ठिकाणी पंचनदी धरणातून हे पाणी त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्यावेळेला हे संपूर्ण कोळथरं ओणवशी दाभोळ बुरोंडी अशा 5 ग्रामपंचायती एकत्र आलेल्या आहेत आणि त्या प्रांत ग्रामपंचायतीला ह्या धरणातून पंचनदीच्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो आणि तो पाणीपुरवठा आता मार्च संपल्यानंतर 2 महिने त्या लोकांनासुद्धा पाणी पिण्याचं पुरत नाही। या ठिकाणी जे काय पाण्याचं उपसा होणार आहे त्या लोकांशी संपर्क केला पण जो कोण मालक आहे तो काय त्याचं नाव आम्हाला माहीत नसल्याकारणाने आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही। परंतु ज्यावेळेला पाईपलाईन रस्त्याच्या बाजूने टाकली गेली त्यावेळेला आम्ही हा विरोध केल्यानंतर त्यांना पत्रही दिले, आज पत्र देतो उद्या परवानगी देतो असं ते थातुरमातुर उत्तर दिल्याकारणाने आम्हाला आजपर्यंत त्यांच्याकडनं कुठलीही परवानगी मिळालेली नसल्याकारणाने आम्ही हा लढायचा संघर्ष घेतलेला आहे आणि आम्हाला ह्या जनतेला 40,000 लोकवस्तीला दाबोळपासून बुरोंडीपर्यंतच्या मधल्या सगळ्या ग्रामपंचायतींना 40,000 लोकवस्तीला पाण्याचा पुरवठा हा ह्याच धरणातून होतो। इथे जॅकवेल आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या आणि त्याच्यातून पाण्याचा हा पुरवठा होतो
आणि मी ग्रामपंचायतीचा पूर्वीचा सदस्य असल्याकारणाने आणि आमचे बावाशेड असल्याकारणाने त्या ठिकाणी आम्ही त्या प्रत्येक लाईनवरती काम केलेलं आहे आणि लोकांना पाणी कसं मिळेल हे प्रयत्न केलेले आहेत. दुसरा स्तोत्र म्हणजे बुरोंडीपासून आज दाभोळपर्यंत, ओणीभाटीपर्यंत, कोळथरेपर्यंत इकडे सगळीकडे पाण्याचा तुटवडा आहे आणि हे अभ्यासपूर्वक का सांगतो मी की मला या ठिकाणी तुम्ही आज जे काही प्रश्न विचारले संघर्ष समिती कशासाठी, त्याचं हे उत्तर आहे की जनतेला पाणी नसेल आणि ह्या गृहसंकुलाला जर पाणी दिलं जात असेल तर आम्ही हा या ठिकाणी शासनाचा निषेध करतो. शासनाने आमच्यासमोर त्यांच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसावं, आमचं जनतेचं म्हणणं मांडावं, जेणेकरून की जे काही रस्त्याच्या बाजूला खोदाई झालेली आहे आज त्या ठिकाणी उद्या तो नॅशनलाइज हायवे होणार आहे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे, मला नियम आता काय मी या ठिकाणी सांगत नाही परंतु जो अभ्यास आहे की नियमाप्रमाणे एवढ्या जवळून पाईपलाईन टाकणं आणि ते सुद्धा की अरेरावीच्या भाषेनं हे योग्य नाही आहे. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला संघर्ष करायला लावू नका.